नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब झोरे, मॅथ मित्र, युअर हेल्पिंग हँड. तुम्ही आमच्या व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला लाल बटणाला प्रेस करून सबस्क्राईब करा व त्याबद्दलचं बेल आयकॉन हिट करून जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत आपल्या मनाचा जो चिडचिडपणा असतो, आपली जी चिडचिड होते, ती चिडचिड दूर कशी करायची याविषयी बोलणार आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण काही थोड्या गोष्टी झाल्या की आपल्याला सतत चिडचिड होते, ताण येतो, मग ह्या गोष्टी कमी करायच्या तर ह्या कशा करता येतील? मित्रांनो, एखाद्या बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे, बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो साहित्य आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं असणंही साहजिक आहे. त्या ठिकाणी कुठंतरी सिमेंटच्या गोण्या पडलेल्या असतील, कुठंतरी फरशा पडलेल्या असतील, कुठंतरी वाळू विटा पडलेल्या असतील, बरोबर आहे? म्हणजे बांधकाम चालू आहे, ते प्रोग्रेसमध्ये आहे, तेव्हा कचरा पडणं, अस्ताव्यस्त होणं साहजिक आहे. पण जेव्हा ती इमारत पूर्ण होईल तेव्हा त्या ठिकाणी कचरा असणार नाही, त्या ठिकाणी कोणतंही साहित्य असणार नाही, ती अगदी इमारत टापटीप तयार झालेली असेल, अगदी सुंदर पद्धतीची. मित्रांनो, असंच असतं आपल्या आजूबाजूच्या लोकांचं. ते आपल्याला केव्हा तरी बोलतात, कोणीतरी आपल्याला बोलतं, आपल्या मनाला त्रास होतो, आपल्याला दुःख होतं. मग हे दुःख जर दूर करायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल, कॉन्शियसली बघावं लागेल की जो व्यक्ती आपल्याला बोलतो आहे त्या व्यक्तीमध्ये सध्या आणखीन अधुरा आहे, त्याच्या जीवनावर त्याचं काम होणं आणखीन चालू आहे, त्यामुळे तो असं बोलतो आहे, त्यामुळे तो अस्ताव्यस्त आहे. एकदा का तो पूर्ण झाला तर त्याचं बोलणं आणखीन चांगलं असेल. कारण आपण जेव्हा कोणाचतरी बोलत असतो, कोणतरी आपल्याला बोलत असतो, तेव्हा त्याची जी समज आहे, त्याचं कॉन्शियसनेस आहे, ते कमी असतं, त्यामुळे तो आपल्याला चुकीच्या पद्धतीनं बोलत असतो. मित्रांनो, आपण बघतो रस्त्यावर जाताना खूप सारे खड्डे झालेले असतात, आपल्याला त्रास होतो, मनाची चिडचिड वाढते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की येत्या वर्षा दोन वर्षामध्ये तो रस्ता चांगला होणार आहे, म्हणजे काम हे प्रोग्रेसमध्ये आहे, आज न उद्या ते पूर्ण होणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण होणार आहे. तर जेव्हा कोणीतरी आपल्याला बोलणार, आपल्या मनाला हर्ट होणार, आपली चिडचिड वाढणार, तेव्हा समजून घ्या की समोरच्याच्या जीवनावर काम होणं चालू आहे, त्याचं कॉन्शियसनेस आणखीन वाढलेलं नाही. ते वाढल्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचणी येत आहेत तर समजून घ्या की आणखीन काम प्रगतीपथावर आहे, ते काम होणं चालू आहे. ते एकदा का काम पूर्ण झालं ना तर मग पूर्ण अडचणी सॉल्व होणार आहेत. थँक्यू मित्रांनो. तर सेव यामधून एकच संदेश घ्यायचा आपल्याला की काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस. आणि हा मंत्र जर आपण आपल्या लक्षात ठेवला तर आपली चिडचिड होणार नाही, आपल्याला ताण येणार नाही. कारण आपल्या लक्षात येईल की अरे काम चालू आहे, एकदा का काम पूर्ण झालं तर मग तर छानच होणार आहे. मित्रांनो, आलं ना तुमच्या लक्षात? तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो, लाल बटनला प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कर दिखावा कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.